राज्यपालांवर पवारांनी कडाडून टीका केलेली आहे। लोकशाही आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल पाहिला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतय ही चिंताजनक बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। खरतर यावेळी राज्यपालांवर पवारांनी टीका केलेली आहे। अनेक वेळा राज्यपाल आणि सरकार असा वाद आपण बघितलेला आहे आणि यामध्येच आता पवारांनी राज्यपालांवर टीका केलेली आहे। लोकशाही आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल पाहिला नाही असं त्यांनी म्हटलंय। तेव्हा केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतय ही चिंताजनक बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तसे की राज्यपालांची जी जबाबदारी असते आणि घटनेनं राज्य सरकारला मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या नुसार शिफारस झालेल्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याची ही जबाबदारी राज्यपालांची असते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेनं असलेली जबाबदारी न पाळणारं राज्यपाल कधी महाराष्ट्राने पाहिला नाही हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे। दुर्दैवाची गोष्ट आहे। आमची अपेक्षा खरं म्हणजे तर अशी होती की मोदी साहेब स्वतः ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला राज्यपालांच्याकडून त्यांना अशाच प्रकारची अडवणूक केल्याच्या बद्दलची त्यांची तक्रार होती आणि ती तक्रार त्यांनी अनेक ठिकाणी मांडल्याचं माझ्या पाहण्यात होतं आणि त्यांना हे दुर्दैवानं सहन करावं लागलं। ते त्यांच्या राज्यातसुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यात इथले राज्यपाल करतायत आणि असं असताना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे देशात कोरोनाचा संसर्ग वाढतानाच दिसतोय। देशात 24 तासात 25,320 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। सध्या 1,13,69,048 कोरोनाग्रस्त असून गेल्या 24 तासात 161 जणांचा बळी गेला आहे। आतापर्यंत 1,58,607 जणांचा बळी गेला आहे तर कोरोनावरती गेल्या 24 तासात 16,637 जणांनी मात केली आहे। सध्या देशात 2,10,544 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। मुंबई ठाण्याची चिंता वाढली असून एका दिवसात 3,000 कोरोना रुग्णांची भर पडली आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करून सुद्धा रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे। लोकल परिवहन सेवांमधील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढतं प्रमाण यामुळे रुग्णसंख्याही वाढते। पालघरचे 180 वराडी डेस्टिनेशन वेडिंगसाठी विमानानं राजस्थानला गेले होते मात्र हे वराडी पालघरमध्ये परतल्यावर त्यातल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय। यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा अलर्ट। छत्रपतींचा विचार म्हणजे